आज रात्री सत्याचे आयोजक संयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळी नम्रतेची विनंती, आज रात्री 12 वाजता परिसरात काय घडलंच आपल्यावर डाकलायचं, तुमचे तुम्ही निस्तारायचं मला मारायची 12 वाजता होती, 72 नकरेवाला 11 वाजता सुटला, ह्यानं घरातली आणली दारातून नेली का, आता म्हणलं चल माराय, या जातीला काय माहिती या जातीनं काय गोळ घातला, तिनं दगड घातला, नवरीच्या हातात दिला म्हणली मारा, नवरा किती कडू, नवरा म्हणला कशी जरी असली तरी माझी आई हा तिला काय माहिती पंगुरला खाली कुणाची आई आहे, तिनं दगड घातला म्हातारीच्या पोत्यात बांधली पुरात नेऊन सोडली गपचूप बसाव बाईची जाग बस, नवरा बायकोची भांडणं लागली, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घर दार शेती बाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी एकटी समजते, नवरा म्हणला बाई फक्त तोंड समज, तेवढं समज जगच खाल्ली गुपच बसत नाही, टाकाचा डेरा घेतला रवी घेतली घुसळण करायला सुरुवात केलं, गपचूप करावं की नाही, गाणं म्हणित म्हणित करायची, काय गाणं म्हणायची लक्ष दिलं नाही का, टाक करते घरातून ससवाय गेली पुरात, टाक करते घरातून ससवाय गेली पुरात, नवरा झोपेतून उठला माझं मॉडेल लय चूत झालंय म्हणला, बघावंच लागतंय जरा चरवी घेतली मशी पशी गेला, गाणं म्हणित म्हणित धार काढायचा लक्ष देऊन ऐका काय गाणं म्हणायचं, दार काढतोय दारातून पट्याची आय आय घरात, दार काढतोय दारातून पट्याची आय आय घरात, महिला मंडळ आता कसं मला गेलं होतं सांगायचं, मला सांगायचं हे होत दुसऱ्या त्या वाईट करायला गेला आपलं झाल्याशिवाय जीवनामध्ये जे आपल्यासाठी जगले त्यांचे उपकार फेड केल्याशिवाय सोडू नका, आणि जीवनामध्ये आपल्यासाठी जे जगले ते देवगुरु आणि संत याच्या मायबाप देव आणि संत याच्या पुढे कुणी कुणी नाही दादा, त्यामुळे जीवनामध्ये ना तिघाचे उपकार फेडल्याशिवाय मरायचं नाही, उपकारचे जाणीव ठेवायचं दादा, आपल्यावर या देश मागच्याचे उपकार आहेत, आपल्यावर त्या संतांचे उपकार आहेत, आपल्यावर त्या वीरांचे उपकार आहेत जे आपल्यासाठी झटले, म्हणजे जीवन जगताना फार थोडं आहे महाराज लय थोडं आहे, पण जगता नाही ना हातात जगणं जगणं दादा गोड, छत्रपती शिवराय 50 वर्ष जगले दादा पण काय जगले, 100 वर्षांच्या डोळ्यासमोर मरण होतं पण नजर झुकवली नाही दादा, मरण असावं पण कुत्र्यासारखं नाही थाटा, मी तर म्हणते पांडुरंगाला देवा मला पुढच्या जन्मात माणूस नाही केलं तरी चालेल, देवा मला पुढच्या जन्मात कुत्रं केलं तरी चालेल, देवा मला पुढच्या जन्मात कुत्रं केलं तरी चालेल, मी कुत्रा होईल पण छत्रपती शिवरायांच्या भाग्यासारखं होईल, नुसता बोलण्यात अर्थ नाही महाराज, निष्ठा असली पाहिजे, पांडुरंगावर असो भक्तांवर असो नाही तर आपल्या व्यक्तीवर असो निष्ठा पाहिजे, मावळ्यांची निष्ठा होती, साधं सुद्धा सांगते छत्रपती शिवरायांचा साधा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात गेले, मावळा घरी बसलाय करताच राजे भेटायला आले, राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं, मावळा डसा डसा रडायला लागला, राजे किंचाळले लाज नाही वाटत हर हर महादेव घोषणा करत, या मातीसाठी लढणारे आपण वीर हात गेला म्हणून रडतोस, मावळ्यानं उत्तर दिलं नाही राज हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही राज, इतक्या कमी काळजाचा म्या नाही राज, म्या रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडं हात शिल्लक नाही, या खंत नटोळ्यात पाणी येत आहे, राजा एकच होते एकच असणार आणि एकच राहणार, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती आला दैवत छत्रपती, आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती Hey, what's up?
मुझे लगता है शिवा के मावलो ने हमारी लड़की उठा ली। शाइस्त खान संगतो है अगर आपली पोरगी जर छत्रपति ताब्यात असेल तो शब्द देतो तुझा पोरीचा कैसाला सुधा धक्का लागणार नाही। अरे शत्रूला ही विश्वास वाटावा इतक माझ्या राजाच चारित्र्य पवित्र आणि इतकी नीति शुद्ध आपली पोर शिवराय घडतात का घडतात वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय। अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय। दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय। अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय तुम्हीच असाल दादा तुम्हीच आचरणाने नजर बदला सगळं बदलतं दादा आणि गरज आहे याची सध्या फार वाईट अवस्था आहे दादा सध्याच्या गरजेला जरा व्यवस्थित वागा। आपला देश तरुणांचा देश आहे तरुण म्हणजे देशात तारुण नेणारा आणि तरुण तेव्हाच तरेल जेव्हा तो परमार्थात असेल। जीवन असो तर आयुष्य असो तरायचं असेल ना नामस्मरणाशिवाय पर्याय नाही कारण आपला भार वाहणारा तो आहे व तो भार हलका करण्यासाठी आपण त्याचं नाम घेणं आता तरी पुढे हाच उपदेश नका करो नाश त्याचं नाम घेतल्याशिवाय पर्यायच नाही आणि त्याचं नाम घ्या। कसं मी सांगते सर्व पुरुष मंडळी वरी करायचं सर्व पुरुष मंडळीने हात वरी करायचं कीर्तनात जोडे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे त्यांना हात वर ज्याला डाऊट आहे लोकांना नाही वैयक्तिक प्रश्न प्रेम आहे लक्ष्मीशा रंग थे सीतापती रघुबीर राधा गोविंद Thank you.
कुठे माझं ऐकाय बसलो. आता यांचं झालं सर्व स्त्रियांनी हातबरी करायची. सर्व स्त्रियांनी हातबरी करायचे नाहीत. तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची लय माहिती हो. खालीच घ्या पण एका ना एका बाईने डोक्यावर पदर घ्यायचं. ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय ज्यांना ज्यांना धनी आहे त्यांना घ्या पदर. आता कुठं गेला ते हुडका साडी संघर्ष एवढं मला. पण मी काय म्हणते तुमच्या बायकांना पदर बी मीच घ्यायला लावायची. पण तुम्ही बायको करता कशा. तुमचं काम आहे काय तिला तिला मी संस्कार लावायचे का. वा रे वा. आणि तुम्हाला सांगते बायकोला गुड गुरु नू खुश ठेवायचं. खुशन बायकोला खुश ठेवायचं माझ्याकडे सोपा उपाय. लक्ष देऊन ऐक. किती लक्ष देऊन ऐकले ती. बरं ऐक ऐका तुम्हाला गरज आहे. झालं नाही ती सोडतो कुठं ऐकायला मारा. बरं ऐक. बायकोला खुश ठेवायचा उपाय. काळी भंगार जरी बायको असली नुसतं म्हणायचं काय अप्सरे गद दिसती का माझी राधा. बायको झाडावरच मारा. कौतुक करायचं कौतुक घेतले. आता फार गोड दिसता. हाताने टाळ्या मुखाने ना. बसलेले मंडळी जी टाळी वाजवणार नाही इकडचे जी देवाचं नाव तोंडानं घेणार नाही पांडुरंगाची आंग घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या अंगावून वार जाईल. वार कळतं का हे वार नाही. जिंदगीवर वाकडा मरशील. नीट सुखासुखी जगायचं असं तर आनंदाने हाताने टाळ्या मुखाने ना टाळकरी जाग्यावरून हाला. जी टाळकरी जाग्यावरून हलणार नाही त्याला मी काही सुद्धा म्हणणार नाही. आय मीन नीड यू. मला तुमची गरज आहे प्रेमाने. हा आनंद पुराण आहे महाराज. पिठो पाय Thank you.
नाचवत इथे आता आमची नाचतेच ना, लगा मगा लगा मगा शांत बाई तिथे नाचण्याचा अर्थ नाही. आमच्या मीराबाई फरगोड वर्णन करतात. नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी. ज्यांना परमार्थात नाचणं चुकीचं वाटतं ना त्यांना सगळ्यात मोठा एक ग्रह आहे, कारण इथं नाचला तर अहंकार जातो. महाराज नाचावं तर इथंच, कुठे आमची नाचत्यात ना खाली मुंडकावर पैंजन्मात येऊन सर तुकायवर त्यांना ओली झाली का पिवळी झाली सुधरत नाही, इथं तर नाचत्यात नाचायचं. तुम्ही पोरव ताही आताही आपलं पुढच्या वर्षी आपल्याला बोलवायचं असलं की नाही बरोबर बरं का, तुम्हीच मला बोलवलं हे मला माहिती आहे. पण पुढच्या वर्षी आपल्याला बोलवायचं असलं की नाही तर ही गबा हित नाही, ही गबा हित पाहिजे. हित उभा असला तर पुढच्या वर्षी नाही तर नाही, आणि तुमची जबाबदारी. मला ठेका आहे टाळ वाजवा या ना, त्यात वाद नाही, कारण आम्ही ठेक्यावर नसतो, ठेकान धरून नसतो महाराज. मग ती ठेका इथं दाखवायचं, इथं ज्याला लाज वाटते ना तो कधी महाराष्ट्रात कधीच प्रसिद्धीला गाठू शकतो.